देशाच्या प्रगतीसाठी की हा जो मुसलमान समाज आहे तो मुसलमान आता उर्दूचा ज्यावेळी उल्लेख करतो की उर्दू ही कुठल्या प्रदेशाची भाषा नाही की जो त्या प्रदेशामध्ये राहतो त्या ओके सांगा न्यूज 14 सर्व दर्शकांना माझा नमस्कार. इथे मी बेळगावमध्ये हमीद दलवाई द अनसंग ह्युमॅनिस्ट ही आमची डॉक्युमेंटरी घेऊन आले होते, त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली. मी जरूर तुम्हाला सांगेन की हमीद दलवाईंसारखा एक मोठा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये होऊन गेला जो आपल्या पूर्ण देशासाठी त्यांनी खूप महत्त्वाचं काम करून फार अकाली त्यांचं निधन झालं, तर त्यांच्याविषयी लोकांना आत्ताच्या पिढीला माहिती व्हावं म्हणून मुद्दाम मी बेळगावला ही डॉक्युमेंटरी घेऊन आली आहे. तुम्हाला कधी संधी मिळाली तर जरूर तुम्ही बघा आणि तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्यातला लेखक दोन वेगवेगळ्या गोष्टी विशेषतः इंधन कादंबरीमधला जो निवेदन तो घेतोय, सतत तो आत्मपरीक्षण करतो, समाजाची वैगुण्य दाखवत असताना तो स्वतःची वैगुण्य दाखवतो, भावाचं दोष दाखवत असताना तो स्वतःचा दोष दाखवतो. म्हणजे तो तिथं हिंदूंची बाजू घेत नाही, तो मुसलमानांची बाजू घेत नाही, जे चाललेलं आहे ते समाजाच्या हिताचं नाही हे तो सतत सांगत असतो आणि म्हणून तो सतत आपल्याला सगळा आलग पडतो. हिंदूही त्याला तिथं जवळ घेत नाही आणि मुसलमानही त्याला जवळ घेत नाही आणि हे त्याचं दुःख सतत आपल्याला जाणवतं. बेळगाव शॉर्ट फिल्म क्लबची सुरुवात होती आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. परंतु नमस्कार, आज बेळगाव शॉर्ट फिल्म क्लबची सुरुवात होती आहे, त्यामुळे खूप आनंद होतो आहे कारण जगभरामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या शॉर्ट फिल्म्स बनतात आणि त्या फिल्म्स बघण्याची संधी या निमित्ताने बेळगावमधल्या सगळ्या तरुण मंडळींना आणि ज्यांना ज्यांना रसिकतेने जगभरातले सिनेमे पाहायचे आहेत भारतात आणि महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये जे जे शॉर्ट फिल्म्स बनतात त्या ज्या ज्यांना पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे, त्यामुळे या फिल्म क्लबचे मेंबर होऊन या संधीचा लाभ घ्यावा सगळ्यांनी अशी नम्र विनंती. जिनको भी शॉर्ट फिल्म्स में इंटरेस्ट है, फिल्मों में इंटरेस्ट है, उन सभी को बेळगाव शॉर्ट फिल्म क्लब ये बहुत अच्छा मौका है, आप आइए और इस मौके का फ़ायदा उठाइए. शॉर्ट फिल्म क्लब के मेंबर होकर दुनिया भर के और भारत में तैयार हो जो भी अच्छी शॉर्ट फिल्म्स होती हैं वो सब देखने के लिए ज़रूर आइए. देशाच्या प्रगतीसाठी की हा जो मुसलमान समाज आहे तो मुसलमान आता उर्दूचा ज्यावेळी उल्लेख करतो की उर्दू ही कुठल्या प्रदेशाची भाषा नाही की जो त्या